शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा झटका, ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना मोठा दिलासा। नमस्कार, ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना ठाणे न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याचं समोर आलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट प्रकरणी रोशनी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी रोशनी शिंदे यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे। या प्रकरणी ठाण्यातील कासार वडवली आणि नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, मात्र ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांनी ठाणे न्यायालयाकडून दिलासा मिळाल्याचं समोर आलं आहे। ठाण्यात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्ता रोशनी शिंदे यांना काही महिलांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता। दरम्यान या मारहाणीत रोशनी शिंदे या जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। या प्रकरणावरून ठाण्यातील राजकीय वातावरण तापले असून एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं होतं। या प्रकरणी शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील करण्यात येत आहे। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।